दिग्दर्शक केदार शिंदे लिखित आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा उत्कृष्ट अभिनय असलेला आगाभाई आरेच्चा 2 हा चित्रपट 22 मेला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. शुभांगी हेमंत कुडाळकर, माझ्या आयुष्याची कथाच वेगळी. माझ्या आयुष्यात ना खूप पुरुष आले हो. पहिला सुनील राजेंद्र पाटील, दुसरा प्रल्हाद वासुदेव किसमिसे, तिसरा राहुल वसंत देशपांडे, चौथा नरेंद्र केशव चकवे, पाचवा हा दुसराच पण मोठा होऊन आलेला म्हणजेच प्रल्हाद किसमिसे, सहावा विक्रम रघुनाथ देसाई, सातवा आठवा आठवत नाही जाऊ द्या ना. कुणीतरी म्हटलंय ना की अपघातानं प्रेम होतं, पण माझ्या आयुष्यात मात्र प्रेमामुळे अपघात. केदार शिंदे यांचं दिग्दर्शन असलेला आगाभाई आरेच्चा हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता. त्यानंतर तब्बल 10 वर्षानंतर केदार शिंदे यांनी या चित्रपटाचा पुढील सिक्वल आगाभाई आरेच्चा 2 दिग्दर्शन केलंय. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी यांची मुख्य भूमिका असून ही भूमिका प्रेक्षकांना वास्तविक अनुभव देऊन जाईल असं सोनाली कुलकर्णी यांनी यावेळी सांगितलं. प्रत्येक पुरुषाला असं वाटणार आहे की माझी बहीण थोडीशी अशी आहे, मला अशी प्रेयसी मिळाली तर किती बरं होईल. खरं म्हणजे माझी बायको अशी खेळकर आहे, पण बिचारी दैनंदिन जीवनामध्ये ती राहाटगाड्यात अडकली आहे आणि तिला मी असा वेळच देत नाही शुभांगी सारखं जगण्याचा. तर ते जे क्षण आहेत ते प्रत्येक जण शोधायचा प्रयत्न करणार आहे. आगाभाई आरेच्चा या चित्रपटात नायकाला स्त्रीच्या मनातील संवाद ऐकायला येत होते. त्याचप्रमाणे स्पर्शाचा वापर करून दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आगाभाई आरेच्चा 2 हा चित्रपट बनवलाय. याच्यानंतर मी आगाभाई आरेच्चा 3 करणार, मी आगाभाई आरेच्चा 4 करणार आणि मी आगाभाई आरेच्चा 5 करणार, हे कन्फर्म झाले. मी 6 नाही करणार, कारण त्याला एक कारण आहे, आपले जे 5 सेन्सेस असतात ऐकू येणे ज्याच्यावर मी फिल्म केली, पंचेंद्रिय. सेकंड आहे स्पर्श, ज्याच्यावर ही फिल्म आहे. आणि प्रेक्षक परत परत चित्रपटगृहात येऊन हा चित्रपट बघतील असा विश्वास यावेळी आगाभाई आरेच्चा 2 टीमनं व्यक्त केला.